इयत्ता विषय गणित चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार। विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण चौकोनाच्या 10 घटकांची ओळख करून घेतली। या 10 घटकांपैकी विशिष्ट 5 घटक जर दिले असेल तर त्या चौकोनाची आपल्याला रचना करता येते। आता चौकोनाच्या 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता चौकोन कसा काढायचा ते आपल्याला अभ्यासायचं आहे। या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे आपण। चौकोन LMNO मध्ये LM आणि LO ची लांबी 6 सेंटीमीटर, OL आणि NM ची लांबी 4.5 सेंटीमीटर आणि OM ची लांबी 7.5 सेंटीमीटर। चौकोन रचना करण्याच्या आधी त्या चौकोनाची कच्ची आकृती काढून घ्यायची। LMNO या कच्ची आकृती मध्ये दिलेली मापे टाकायची। LM ची लांबी 6, LO 6, ON 4.5, NM 4.5 सेंटीमीटर आणि OM हा कर्ण दिलेला आहे। या ठिकाणी कर्णाची लांबी दिलेली आहे 7.5। आता या आकृतीमध्ये आपल्याला 2 त्रिकोण दिसतात, म्हणजे चौकोन रचनेचा मूळ आधार हा त्रिकोण रचना आहे। म्हणजे या दोन्ही त्रिकोणांची जर आपण रचना केली तर आपल्याला चौकोन काढता येऊ शकतो। म्हणजे त्रिकोण LMO आणि त्रिकोण MNO अशा प्रकारे या दोन त्रिकोणांची रचना केल्यावर आपल्याला हा चौकोन LMNO काढता येईल। त्याच्यासाठी आपण या चौकोनाचा पाया जो आहे, या त्रिकोणाचा पाया MN 4.5 सेंटीमीटर प्रथम काढू। MN 4.5 सेंटीमीटर, त्यानंतर कंपास मध्ये NO 4.5 घ्यायचं, 4.5 NO आणि MO 7.5, म्हणजे कंपास मध्ये 7.5 अंतर घ्यायचं आणि या M पासून कंस करायचा अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाचा शिरोबिंदू O मिळाला। याला M आणि N शी जोडायचं, म्हणजे आपला त्रिकोण तयार झाला MNO। आता याचा हा कर्ण 7.5 सेंटीमीटर आहे। आता आपल्याला दुसऱ्या त्रिकोणाची रचना करायची आहे LMO। या ठिकाणी M पासून ते L शिरोबिंदूचं अंतर 6 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि M पासून कंस करायचा। त्याच्यानंतर O पासून L शिरोबिंदूचं अंतर सुद्धा 6 सेंटीमीटर आहे, म्हणून O पासून 6 सेंटीमीटर अंतरावर कंस करायचा आणि आपल्याला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू मिळाला L, याला जोडायचं LM आणि LO। अशा प्रकारे आपला चौकोन तयार झालेला आहे, 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि 4.5 सेंटीमीटर।